त्याची उद्दिष्टे। विद्यार्थी शब्द योग्य क्रमाने लिहून अर्थपूर्ण वाक्य तयार करतील। विद्यार्थी आईच्या स्वातंत्र्याच्या महत्त्वाबद्दल शिकतील। पुढील शब्द योग्य क्रमाने लिहून अर्थपूर्ण वाक्य तयार करा। Reorder the words to form meaningful sentences. प्रश्न पहिला। चांगली, माझी, आहे, आई। उत्तर आहे, माझी आई चांगली आहे। प्रश्न दुसरा। नेसते आई लाल साडी। उत्तर आहे, आई लाल साडी नेसते। प्रश्न तीसरा। न्याहारी तयार करते आई। उत्तर आहे, आई न्याहारी तयार करते। प्रश्न चौथा। चालवते मोटार आई रोज। उत्तर आहे, रोज आई मोटार चालवते। प्रश्न पाचवा। भाज्या अनेक आई विकत घेते।
ઉત્તરાહે આઈ અનેક ભાજ્યા વિકત ઘેતે. મુલાનો અશીચ ઉત્તરે લીહીલી ના. શાબાસ. मुलांनो, कार्टून पाहण्याची वेळ झाली. हे कार्टून आईच्या महत्त्वाबद्दल माहिती देते, तर लक्ष देऊन पहा. आईचे स्वातंत्र्य, मदर्स इंडिपेंडेंस. रेणू आणि रेहान जेवणानंतर वडिलांसोबत टीव्ही बघत आहे. तितक्यात स्वयंपाकघरातील काम संपवून आई येते आणि तिघांना टीव्ही बघत बसले म्हणून सांग रागावते. तुम्ही तिघेही अजून जागे आहात. उद्या स्वातंत्र्य दिन आहे. सकाळी लवकर उठायचंय, मुलांना शाळेत जायचंय, तुम्हाला ऑफिसला जायचंय आणि तुम्ही अजून टीव्हीच बघताय. मुलांनो, चला 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 झोपायला चला. सकाळी लवकर उठायचं आहे ना. चला झोपा. आता आम्ही पण आता झोपायला जातो. ठीक आहे पप्पा. चल रेणू. गुड नाईट पप्पा. गुड नाईट मम्मी. गुड नाईट. मुलं झोपायला गेली. काय झालं? तुझी तब्येत तर ठीक आहे ना? माझं डोकं खूप दुखतंय. तुम्ही सुद्धा सकाळी लवकर उठा. मला त्रास देऊ नका. हो हो हो, का नाही. उद्याचा खूप महत्वपूर्ण दिवस आहे. उद्या आपल्या देशाला स्वातंत्र्य जे मिळालं होतं. देश तर स्वतंत्र झाला. मला घरच्या कामातून कधी स्वातंत्र्य मिळणार कुणास ठाऊक. चला मी झोपायला जाते. आई बेडरूम मध्ये निघते. सकाळ होते आणि अलार्म वाजतो. अहो उठा उठा, 5 वाजले. मला मुलांना देखील रेडी करायचे. हा ये, तू असं कर, तू मुलांना उठव, मी बाथरूमला जाऊन येतो. लवकर करा, उशीर करू नका. हा असं म्हणून आई मुलांच्या बेडरूम मध्ये येते. रेणू रेहान उठा उठा, चला शाळेत जायचंय. मम्मी झोपू दे ना. अरे आज इंडिपेंडेंस डे आहे, विसरलास? अरे हो, आम्हाला शाळेत पण जायचंय, झेंडा वंदन करायचंय. उठ रेणू. रेणू आणि रेहान उठतात. चला लवकर लवकर तयार व्हा, तोपर्यंत मी चहा बनवते. असं म्हणून आई किचन मध्ये वळते. अर्चना अर्चना. काय झालं? माझे जोडे कुठे आहेत? अहो जरा नीट बघा, तिथेच असतील. सगळी कामं मलाच करावी लागतात. मुलांनो चला या चहा बिस्किट खाऊन घ्या. चहा बिस्किट घेऊन आई डायनिंग टेबल कडे येते. रेणू रेहान आणि बाबा देखील येतात. अर्चना लवकर कर, मुलांना शाळेत सोडून मला ऑफिसला पण जायचे आहे. हो हो बस झालंच. आई वडिलांना आणि मुलांना चहा बिस्किट देते. तिघेही बिस्किट खाऊन चहा पितात. चला मुलांनो लवकर करा, उशीर होत आहे. बाय मम्मी. बाय मुलांनो, बाय. तिघेही निघतात. ओफो, ही डोकेदुखी पुन्हा सुरू झाली. थोडा आराम करून घेते. इंडिपेंडेंस डे चा कार्यक्रम संपवून मुलं वडिलांसोबत घरी येतात. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. हॉल मध्ये आई त्यांना झोपलेली दिसते. अर्चना तुझी तब्येत अजून खराब झाली आहे का? आलात तुम्ही? अरे मी अजून स्वयंपाक देखील नाही बनवलाय. अगं ते सोड, तू काही खाल्ले की नाही? नाही, मला तर उठावंसच वाटत नव्हतं. ठीक आहे, तू आराम कर, आम्ही बघतो काहीतरी. मुलांनो हात व तोंड धुऊन स्वयंपाक घरात या बरं. मुलं फ्रेश होऊन किचन मध्ये येतात. मुलांनो आज काय आहे? इंडिपेंडेंस डे. राईट, आजच्या दिवशी काय झालं होतं? आपल्याला स्वातंत्र्य मिळालं होतं. व्हेरी गुड मुलांनो, आज तुम्हाला आईला सुद्धा घर कामापासून स्वातंत्र्य करायचंय, कारण तिची तब्येत ठीक नाही, म्हणून सर्व काम आपल्याला करायचे. चला. ठीक आहे पप्पा, सांगा काय करायचंय. या प्रकारे वडील मुलांना इन्स्ट्रक्शन देतात. मुलं वडिलांना मदत करतात आणि तिघे मिळून जेवण तयार करतात. थोड्या वेळातच जेवण तयार होते. मम्मी जेवण तयार आहे, जेवायला ये. काय, कोणी बनवलं? आम्ही तिघांनी मिळून बनवलंय. चल तू चखून तर बघ.
तिघे मिळून डायनिंग टेबलवर बसतात आणि खाऊ लागतात. वा, जेवण तर खूप टेस्टी बनवलंय. मला माहित नव्हतं की तुम्ही इतकं छान जेवण बनवू शकता. अरे, मी काय एकट्याने थोडीच बनवलं हे जेवण, मुलांची पण मेहनत आहे. हा मम्मी, आम्ही ना तुला एक गोष्ट बोलायलाच विसरलो. काय? हॅपी इंडिपेंडन्स डे. तामातून तुला स्वातंत्र करू. आणि मम्मी, फक्त आजच नव्हे तर आम्ही दररोज तुझी मदत करणार आहोत. आमची जास्तीत जास्त काम आम्ही स्वतःच करू, ज्यामुळे तुझी धावपळ पण होणार नाही. वा, हे ऐकून तर माझी डोकेदुखी पण गायब झाली. खरोखर आजचा इंडिपेंडन्स डे आमच्यासाठी स्पेशल आहे. आम्ही इंग्रजांपासून स्वातंत्र्य तर मिळवलंय, पण सर्व कामासाठी तुझ्यावरच अवलंबून आहे. आणि तू आमच्या फंद्यात स्वातंत्र्य हिरावून बसली आहे. पण आजपासून आपण सर्व स्वातंत्र्य आहोत. भारत माता की जय. जय वंदे मातरम. वंदे मातरम. आमचा वर्ग इथेच थांबतो. नमस्कार मुलांनो.